नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी यंदा शिवतीर्थावरती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा होणार मुख्यमंत्री शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करला मात्र अजिबात विसरू नका दरम्यान शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर मागील वर्षापासून दादर येथील शिवतीर्थावरती दसरा मेळावा कोणाचा यावरून सलग दुसऱ्या वर्षीही दोन गटामध्ये स्पर्धा सुरू झाली आहे अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने मागील वर्षीप्रमाणे यंदाही बीकेसीतील मैदानाची चाचपणी सुरू केल्याची माहिती समोर आल्यानं राजकीय वर्तुळात एकतर चर्चा सुरू झाल्या असून यंदाही शिवतीर्थावरती ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडणार असल्यावरती शिक्कामोर्तब झाला आहे खरंतर गेल्या काही दिवसापासून ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावरून दावे प्रतिदावे करण्यात येत होते मात्र यामध्येच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटानं माघार घेत बिकेशीतील मैदानाची चाचपणी सुरू केल्याची माहिती समोर आल्यानं निश्चितपणे शिवतीर्थावरती उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील ठाकरे गटाचा मेळावा पार पडणार असल्याचं बोललं जात आहे दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये मागील वर्षी जून मध्ये फूट पडली एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमदारांचा एक गट भाजपसोबत सत्तेत सहभागी झाला आणि त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले यानंतर दोन्ही गटामध्ये सत्ता संघर्ष तीव्र होत गेल्याचं पाहायला मिळालं अशातच शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीतील दादर येथील होणारा दसरा मेळावा उद्धव ठाकरे यांच्या होत राहील असं सर्वांना वाटत होतं मात्र मागील वर्षी फुटीनंतर शिंदे गटानं खरी शिवसेना आमचीच असून शिवतीर्थावरती दसरा मेळावा घेण्याचा अधिकार हा आमचाच आहे म्हणून आम्हाला यासाठी परवानगी द्यावी असा अर्ज महानगरपालिकेकडे केला होता परंतु महानगरपालिकेनं ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना परंपरेने या ठिकाणी मेळावा घेऊ शकते असं म्हणत शिंदे गट अर्ज फेटाळून लावला होता त्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गट मागच्या वर्षी आमने सामने आला होता मात्र याच मुद्द्यावरून आता पुन्हा एकदा राज्याचं चा राजकारण चांगलं तापलं असून या वर्षी शिवतीर्थावरती शिंदे ठाकरे नेमका कोणता गट मेळावा घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटानं आता बीकेसीतील मैदानावरती मेळाव्याची तयारीची चाचपणी सुरू केल्याची माहिती समोर आल्यानं शिवतीर्थावरती यंदाही ठाकरे गटाचाच मेळावा होणार असल्यावरती शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे खाली कमेंट मध्ये नक्की सांगा